शिरूर के पूर्व सांसद शिवाजी आणवराव पाटिल ने आज राष्ट्रवादी कांग्रेस के राजनीतिक घटनाक्रम पर बोलते हुए कहा कि अगर अजित पवार एक धड़ा तोड़कर भाजपा शिवसेना सरकार में शामिल होते हैं तो हमें खुशी होगी। बाजार समितियों के चुनाव परिणाम पर कहा कि शिंदे के नेतृत्व में शिवसेना ने पहला चुनाव लड़ा, रिजल्ट से हम संतुष्ट हैं। ये हमारा पहला कदम था, फिर भी जुन्नर, खेड़ और शिरूर में रिजल्ट ठीक ठाक रहा। पिंपरी पालिका भवन में आयोजित पत्रकार परिषद में पाटिल बोल रहे थे, भाजपा और ठाकरे गुट शिवसेना भविष्य काल में एक साथ आए तो शिंदे की शिवसेना को कोई फर्क नहीं पड़ेगा, क्योंकि शिंदे महाराष्ट्र में अपनी एक ताकत है। भाजपा में अगर शिरूर के सांसद डॉक्टर अमोल कोल्हे आते हैं तो उनका स्वागत है। हमारे दृष्टि में भाजपा शिवसेना मजबूत होनी चाहिए। शिरूर लोकसभा ये सीट शिवसेना की है, यहाँ से चुनाव मैं लड़ूंगा ये तय है। अजून ते येतात की नाही येतात ते नक्की नाही आहे, जवळ एक वाढलेली त्यांची भाजपचे नेते ठीक आहे ना, वाढले असेल तर ते भाजपशी वाढले असेल, आमच्याशी नाही। पण ते उमेदवार असले तर काय असतील, जागा शिवसेनेची आहे, ही जागा शिवसेनेची आहे। चंद्रकांत दादांचं स्टेटमेंट आहे की दोघांपैकी एकाला समजून सांगावं लागेल, त्यांना सांगावं समजून त्यांनी तुम्हाला किंवा त्यांना सांगावं समजून कोणाला सांगावं काय। हे बघा, आमच्या दृष्टीनं शिवसेना भाजप युतीची जागा येणं महत्वाचं आहे। आपण लढणारे अजय होते ठाम आहात, मी लढणारे ठाम आहे, विशेष नाही काही, मी चार वर्ष करतोय काही वेळप्रसंगी बंड करू काही कारण नाही, गरज नाही पडणार। हे बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, माझ्यासाठी निवडणूक तिकीट लोकसभा खासदारकी सगळं काही आहे असं नाही आहे। मला जर वाटलं की मला सांगितलं सगळ्यांनी की बाबा आपलं सरकार येतं आहे आपलं हे आहे ठीक आहे, आज मी चार वर्ष खूप सुखी आहे, लोकांमध्ये जातो, लोकांचे खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे, प्रेम आहे, मग काय निवडून आलं तर तेच मिळणार ना, आजही तेच मिळत आहे। तुमच्या प्रतिस्पर्धीचीच आज पत्रकार परिषद आहे थोड्या वेळ, हा योगायोग आहे की कसं आहे? येणार अमोल कोल्हेंची हा पत्रकार परिषद चार वाजता नाही काही होऊया तसं काही तसा प्रश्न नाही, माझी अगोदरच ठरली होती, तुमचा नंतर आला मेसेज, त्यांचा आधी आला, त्यांचा आमचा आला नाही, पण आमची मीटिंग अगोदर मीटिंग नियोजित होती, पण ती येतील का? नाही नाही येणार आहे, तब्येत बरोबर नाही म्हणून आम्हाला काळजी वाटते, काळजीमध्ये भाजपमध्ये येणार आहेत म्हणून काळजी वाटत नाही, अजिबात नाही पडले म्हणून पाडव्या दिवशी पडले जपण्यासाठीच म्हणतो, हेरवी कशाला का, ते आले भाजपमध्ये तर काही चांगलीच गोष्ट आहे ना। आमच्या दृष्टीनं शिवसेना भाजप युती वाढणं हे महत्त्वाचं आहे। तुम्ही त्यांचा प्रचार करणार मग तर ते कुठल्या लोकसभा मतदारसंघातून उभे राहतात त्याच्यावर आहे, दोन दिवस मलाच ते विचार करून करून कळत नाही, त्यांच्यावर इतके दिवस काम केलंय असा निर्णय त्यांनी का घेतला ते अजूनही कळत नाही, त्यांच्या पाठीमागं नक्की काय आहे ते मला काय कोणालाच कळणार नाही, जोपर्यंत ते स्वतः उद्या सांगतील निर्णय तोपर्यंत महाराष्ट्रात कोणालाही काही कळणार नाही। अजितदादांची जवळ भाजपशी वाढल्यामुळं पाऊल उचललं असं काय मला काही कळत नाही अजितदादा। दादा, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले तर तुमच्या शिवसेनेचं काय भवितव्य असेल? मला नाही वाटत तसं काही होईल, आणि झालं शिवसेना शिवसेना आहे, एकनाथ शिंदे त्यांची स्वतःची ताकद आहे, आणि भाजप आम्हाला सोडून असं काही करतील असं काही नाही, सगळ्या विचारांती जर झालं तर आम्हाला काही अडचण आहे। दादा, पण तुम्ही म्हणताय की तुम्ही राष्ट्रवादीवर संघर्ष केला होता महाविकास आघाडी, जर राष्ट्रवादी सोबत आले तर तुम्हाला तुमची भूमिका काय? ते बघा, अजितदादा जरी आले असा विषय चालू आहे ना, अखंड राष्ट्रवादी येणार आहे असं वाटत नाही, आणि तिन्ही पक्ष समजा शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले तर चांगलं होईल। ब्यूरो रिपोर्ट, वी सारस न्यूज, पुणे, महाराष्ट्र।